साकोली तालुक्यातील उमरी येथील ग्रामपंचायतचे लिपिक अरुण कापगते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानं ही केलेली कारवाई सूडबुद्धीतून करण्यात आली असल्याचा आरोप ग्रामपंचायतचे निलंबित लिपिक अरुण कापगते यांनी केली आहे। तर केलेली कारवाई ही योग्य प्रकारची सहमताने करण्यात आली असल्याचं ग्रामपंचायतकडून सांगण्यात आलं आहे। माजी सरपंच भोजराज कापगते यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त पदावर सरपंच म्हणून प्रल्हाद शेंद्रे यांची नियुक्ती झाल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये सर्व काही सुरळीत असताना तालुक्यातील ग्रामपंचायत उमरी येथील लिपिक अरुण कापगते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानं साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत उमरी ही चांगली चर्चेत रंगली आहे। माझे नाव अरुण शंकर कापगते राहणार उमरी तहसील साकोली जिल्हा भंडारा महाराष्ट्र राज्य येथील मी रहिवासी आहे। मी त्याच्यानंतर ग्रामपंचायतला अर्ज केलो होतो की मला कामावर घ्या, हे खोटं नाटक आरोप लावले हे चुकीचं आहे, तेही मान्य त्यांनी काही घेतलं नाही। मग मी बी डी ओ साहेबांना अपील केला, बी डी ओ साहेबांनी त्यांच्याकडून पत्र घेतलं, माझ्याकडून पत्र गेलं, त्यांची सुनावणी घेतला, माझ्याकडून सुनावणी घेतला आणि बी डी ओ साहेबांनी माझ्याकडून निर्णय दिला। तो निर्णय दिल्यानंतर मी ग्रामपंचायत गेले आणि ग्रामपंचायत सरपंच सचिव साहेब होते त्यांना म्हटलं की हा आदेश पत्र आहे, बी डी ओ साहेबांनी दिलेला हा आदेश घ्या आणि मी कामावर रुजू होतो। परंतु त्यांनी त्या गोष्टीच्यावर त्यांनी असं म्हणाले की आम्ही आदेश पत्र घेत नाही, आम्ही तुला कामावर घेत नाही, तेरे से बनता वो करो हम देख लेंगे, हम आगे देख लेंगे, आपको लेने नहीं है। 13 जुलै 2021 स्मरण पत्रान्वये या अगोदर दिलेल्या दोन पत्रांचा संदर्भ लक्षात घेऊन शासकीय कामात हलगर्जीपणा करणे, वरिष्ठांशी उद्धटपणाने बोलणं, शासकीय कामे वेळेवर न करणं, लिपिक शैक्षणिक अर्हता नसणे असा आदी आरोप लिपिक अरुण कापगते यांच्यावर लावण्यात आले। तर अरुण कापगते यांनी खंड विकास अधिकारी यांची भेट घेतली असता अधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप अरुण कापगते यांनी केलाय। तर या सर्व गोष्टी सुरळीत करण्यासाठी आपल्याकडे ग्रामविस्तार अधिकारी पी जे साखरे यांनी एकटे असताना तोंडली मागितली असल्याचं म्हटलं आहे। तसंच सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगणमताने खोटे नाटे आरोप लावून आपल्यावर निलंबनाची बेकायदेशीर कारवाई केल्याचं सांगितलं आहे। तर या सर्व घटनेची पडताळणी करण्यासाठी वाहिनीचे प्रतिनिधी साहिल रामटेके यांनी ग्रामपंचायत उमरी गटविकास अधिकारी नंदा गवळी व ग्राम विस्तार अधिकारी साखरे यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली आहे। त्यावेळी सदरील प्रकरण हे कोर्टामध्ये गेल्यानं गाव स्तरावरचा आणि तालुका स्तरावरचा हा प्रश्न राहिलेला नाही, कोर्टानं दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय राहील आणि तो निर्णय आम्हाला मान्य असेल असं सर्वांनी म्हटलं आहे। उमरी ग्रामपंचायतमध्ये लिपिक म्हणून कामाला होते, त्यांना ग्रामपंचायतनी बडतर्फ केलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही दोन्ही पक्षांची सुनावणी घेतलेली आहे। सुनावणी अंती आम्ही आमचा अहवाल दिलेला आहे, त्याच्यामध्ये आम्ही स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की काय प्रोसिजर आम्ही फॉलो केलेलं नाही आहे। सध्या ही कोर्ट मॅटर असल्यामुळे, सामान्य कोर्टामध्ये हे प्रकरण असल्यामुळे आम्ही याच्यावरती जास्त वाचता करू शकत नाही, तरी सुद्धा कोर्टाच्या निर्णयाचं ग्रामपंचायत तिथं मान ठेवेल। त्यांच्या समितीत पंचायत उमरी येथील ग्रामविकास अधिकारी बोलते आहे। श्री अरुण शंकर कापगते हे ग्रामपंचायत उमरीला लिपिक या पदावर कार्यरत होते आणि ग्रामपंचायत कमिटीने कलम 61 नुसार जी कार्यवाही केलेली आहे ती योग्य आहे आणि सध्या मॅटर कोर्टात असल्यामुळे कोर्टाचा जो अंतिम निर्णय येईल त्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात येईल। न्यूज 15 मराठी साठी साहिल रामटेके भंडारा साकोली।